मृत्यूच्या आधी काही क्षण तुमच्या डोळ्यासमोर एक लख प्रकाश पडतो जो तुम्हाला पुढचा मार्ग दाखवतो असं म्हणतात, पण खरंच असं होतं का? वैज्ञानिकांनी अशा अनेक लोकांच्या अनुभवांबाबत रिसर्च केला आहे. हृदयविकाराचा धक्का लागल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो, पण मृत्यूच्या काही मिनिटांनंतर ती व्यक्ती पुन्हा जिवंत होते अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. याचं अचूक कारण अजूनही वैज्ञानिकांना मिळालेलं नाही. आता एका महिलेने मृत्यू झाल्यानंतर 24 मिनिटांनी आपण जिवंत झाल्याचा दावा केला आहे. मिररच्या रिपोर्टनुसार लॉरेन कॅनाडे नावाच्या महिलेने सोशल मीडिया साईट रेडिटवर तिची कहाणी सांगितली आहे. मागच्या फेब्रुवारी महिन्यात घरात असताना मला कार्डियक अरेस्ट आला. माझ्या नवऱ्याने 911 क्रमांकावर फोन केला आणि CPR द्यायला सुरुवात केली. डॉक्टर आले आणि त्यांनी माझा मृत्यू झाल्याचं घोषित केलं, पण 24 मिनिटांनंतर मी पुन्हा जिवंत झाले आणि मला ICU दाखल करण्यात आलं. MRI मेंदूचे कोणतेही नुकसान झालेले नाही हे पाहून डॉक्टरांना आश्चर्य वाटले, असं ही महिला म्हणाली. संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी HPN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. त्यावेळी माझ्यासोबत काय घडले ते मला स्पष्टपणे आठवतं. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर माझ्या पतीने मला 4 मिनिटे CPR दिलं. त्यांनी 911 नंबरवर कॉल केला. तिथून डॉक्टर त्यांना अशा परिस्थितीत काय करावं हे समजून सांगत होते. काही वेळाने आपत्कालीन सेवाही आली. 24 मिनिटांनंतर माझं हृदय पुन्हा धडधडू लागलं. त्यानंतर मला दवाखान्यात नेण्यात आलं, मात्र मी कोमात गेले होते. 2 दिवस मी कोमात राहिले. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी खूप गोंधळले होते. बरेच दिवस जुन्या गोष्टी आठवत नव्हत्या. ICU माझं काय झालं तेही मला माहीत नाही. जेव्हा माझ्या शरीरात जीव नव्हता तेव्हा मला आठवतं की मला खूप शांत वाटत होतं. कोमातून बाहेर आल्यानंतर काही आठवडे ही शांतता माझ्यात राहिली. मी दिवस आणि वेळ विसरले होते. मी प्रश्नांची उत्तरे देऊ शकले नाही. मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हा मीही विसरले. लॉरेनने त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस बद्दल सांगितले. त्या म्हणाल्या, मला कोणताही प्रकाश किंवा बोगदा दिसला नाही, परंतु मला शांततेची भावना जाणवली. मला माझ्या ऑफिसमध्ये पडल्यासारखं वाटत होतं. हे विचित्र आहे परंतु पूर्णपणे सत्य आहे. हे सगळं पाहिल्यानंतर मला मृत्यूची भीती वाटत नाही, असा थरारक अनुभव लॉरेन यांनी सांगितला.